So in the last lecture, we have seen the development of endosperm, which is carried out by three different types of methods. Development of endosperm by nuclear, that is called as a free nuclear division, cellular type of development, and the last one is the heluvial type of development. The first development, that is the free nuclear type of development, is generally taken place in near about 161 families of angiosperm. Sadharanta 161 angiosperm cha ja families ahet tyachyamade pahili je prakar development cha baghitla hota free nuclear development hi jast pramanat disun yete. Dusra prakar apan baghitla hota cellular type of development. This type of development of endosperm is generally taken place in near about 72 different types of families of angiosperms. And the last one, that is the heluvial type of development, which we have also discussed during that developmental process, that is taken place only in the order heluvials of the angiosperms. So different types of families which are included in the heluvials order, they brings about the development of the heluvial type of endosperm development. He teen vegvegle prakar apan baghitle hote, nuclear, tyanantar na cellular ani heluvial. न्यूक्लियर जे आहे ते जास्त कॉमन आहे, साधारणतः 161 वेगवेगळ्या ज्या फॅमिलीज आहेत त्याच्यामध्ये दिसून येते. दुसरा प्रकार सेल्युलर जो आहे तो 72 फॅमिलीजमध्ये एंजियोस्पर्मच्या दिसून येतो, आणि शेवटचा जो आहे तो हेलोबियल, ते फक्त त्या ऑर्डर हेलोबियल जे आहे त्याच्यामध्ये दिसून येतो. आजच्या तासाला आपण डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ बघणार आहोत. आता एम्ब्रिओ कधी डेव्हलपमेंट चालू होते? आफ्टर सक्सेसिव्ह फर्टिलायझेशन, मेल गॅमेट फ्यूजेस विथ द फिमेल गॅमेट टू फॉर्म द झायगोट. फ्रॉम दिस झायगोट द एम्ब्रिओ इज डेव्हलप्ड. बरोबर आहे. जो झायगोट तयार झालेला आहे, ह्या झायगोटच्या कडेने एक विशिष्ट प्रकारचं वॉल तयार होतो, आणि त्याचं कन्वर्शन ऊसपोअर, ज्याला आपण म्हणू शकतो, त्याच्यामध्ये होतं, आणि ऊसपोअर पासून जे पुढची डेव्हलपमेंट जी आहे ती एम्ब्रिओची होत दिसून येते. आपल्याला हेही माहित आहे की दोन प्रकारचे एम्ब्रिओज आहेत, एक डायकॉट एम्ब्रिओ आणि मोनोकॉट एम्ब्रिओ. साधारणतः बऱ्याचशा प्रमाणातली डेव्हलपमेंट दोघांमध्येही सारखीच आहे. ऑक्टंट स्टेज जी असते त्याच्यामध्ये तिथपर्यंतची डेव्हलपमेंट सारखीच आहे. तिथून पुढं जे काही प्रो एम्ब्रिओची डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये थोडासा दोघांमध्ये बदल होतो, आणि ते दोन वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. पहिला प्रकार जो आहे तो डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ आपण डिस्कस करूया. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे दोघांमध्येही डायकॉट ऍज वेल ऍज मोनोकॉट जी आहे इथपर्यंतची जी डेव्हलपमेंट आहे दोघांमध्ये सारखी आहे, काही सुद्धा फरक त्याच्यामध्ये नाही. आता हा जो आहे ज्याला आपण ऊसपोर म्हणू शकतो, ही पहिली जी डायग्राम इथं दिसते आहे ही ऊसपोर म्हणू शकतो. त्याला ऊसपोर का म्हटलं? मगाशी मी म्हटल्याप्रमाणे झायगोट तयार झाल्यानंतर ना त्याच्याकडेने एक आउटर लेअर अजून एक तयार होतो की ज्याच्यामुळे त्या झुसपोरचं किंवा झायगोटचं जे आहे ते प्रोटेक्शन केलं जातं. आणि हा जो झायगोट आहे ज्याच्याकडेने एक वॉल तयार झालेला आहे त्याला काय म्हटलं जातं? ऊसपोर्स. दिस ऊसपोर फर्स्ट डिवाइड ट्रान्सवर्सली टू फॉर्म टू अनइक्वल सेल्स. दोन सेल दिसत आहेत, ही लहान आहे ही मोठी आहे, ह्या ज्या दोन अनइक्वल सेल्स आहेत ह्या तयार होतात. याला ई म्हटलं. ई म्हणजे काय? एम्ब्रिओनल इनिशियल. आणि दुसऱ्याला म्हटलंय टी जी आहे ते सस्पेन्सॉर सेल जी आहे ते त्या ठिकाणी तयार होते. ह्या दोन सेल जे आहेत, जी एम्ब्रिओनल सेल जी वरच्या बाजूला असेल कॅलाजल एंडला, आणि जे सस्पेन्सॉर सेल जी आहे जी मोठी असते ती मायक्रोपायलर एंडला, हा जो पोर्शन दिसतोय हा एम्ब्रिओसॅक जे आहे ते एम्ब्रिओसॅकचं लेअर आहे ते म्हटलेलं आहे एम्ब्रिओसॅक मेम्ब्रेन. त्याच्यामुळे त्याच्यात एवढं काय कन्सिडर करण्याची आवश्यकता नाही. आता हे बघूयात आपण इथली जी डेव्हलपमेंट आहे याच्यावरती अगोदर चर्चा करूयात, आणि त्यानंतर नाही आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे, द डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म जनरली बिगिन्स आफ्टर फ्यू डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म कम्प्लीट. काय म्हणतो मी? जे एम्ब्रिओची डेव्हलपमेंट आहे ही कधी चालू होते? ज्या वेळेस एंडोस्पर्मच्या डेव्हलपमेंटल स्टेजच्या काही स्टेज कम्प्लीट झालेल्या असेल, म्हणजेच थोड्याफार प्रमाणात एंडोस्पर्म ज्या वेळेस तयार झालेला असेल त्यावेळेस एम्ब्रिओची डेव्हलपमेंट चालू होते. हे कशामुळे होत असेल? व्हाय द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ बिगिन्स आफ्टर डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म कम्प्लीटेड इन समवॉट पोर्शन. कशामुळे होतं हे? का? कारण फॉर द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ द फूड मटेरियल विच इज इसेन्शियल दॅट इज सप्लाइड फ्रॉम द एंडोस्पर्म. जो एंडोस्पर्म तयार व्हायला लागलेला आहे तो एंडोस्पर्म काय करतो? ह्या एम्ब्रिओच्या वाढीसाठी अन्न सप्लाय करतो. ते एक गोष्ट लक्षात असेल. ह्या दोन सेल तयार झाले, त्याच्यातली ही जी सस्पेन्सॉर सेल जी आहे किंवा याला ज्याला बेसल सेल म्हटलेला आहे, ही बेसल सेल जी आहे इट ब्रिंग्स अबाउट सर्टन काइंड्स ऑफ ट्रान्सवर्स डिव्हिजन. ट्रान्सवर्स ज्याला आपण अशा आडव्या म्हणू शकतो,
या ठिकाणी फक्त ट्रान्सवर्स डिव्हिजन होतात राहतात आणि नियर अबाउट 8 सेल्ड स्ट्रक्चर इज फॉर्म. साधारणतः एकाच्या दोन होतील, दोनाच्या चार होतील, चाराच्या 8 सेल्स ज्या आहेत त्या तयार होतात आणि त्याच्यापासूनचं जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला म्हटलं जातं सस्पेन्सॉर. यस, फॉर सस्पेन्सॉर. सो दिस सस्पेन्सॉर इज फॉर्म. आता हे सस्पेन्सॉर तयार होण्याचं कारण काय, आपण या ठिकाणी हे डायग्रॅमॅटिक बघू शकतो. हे जे एंडोस्पर्मच्या बाहेरचा जो काही पार्ट आहे, त्या ठिकाणी ओव्हरी ओव्ह्युल जे आहे हा जो पार्ट आहे, या ठिकाणी एग अपॅरेटस होतं जिथं झायगोट तयार झाला. झायगोट पासून हा एम्ब्रियो तयार होणार. हा मधला जो पोर्शन आहे, इथं काय आहे, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. म्हणजे एंडोस्पर्म कुठं तयार होतोय, या ठिकाणी तयार होतोय. मग हा जो डेव्हलपिंग एम्ब्रियो आहे याला जास्तीत जास्त एंडोस्पर्म कडे ढकलण्याचं काम, पुश करण्याचं काम कोण करतं, हे सस्पेन्सॉर करतं. त्याच्यामुळं ह्या सस्पेन्सॉर सेल जे आहेत त्या शक्यतो ट्रान्सवर्स डिव्हिजन होतात आणि त्याची ग्रोथ होत असताना हा प्रो एम्ब्रियो जे आहे जास्तीत जास्त हा सेंटरचा पोर्शन जो एंडोस्पर्म आहे तिथपर्यंत त्याला तो ढकलतो. आफ्टर द डेव्हलपमेंट ऑफ सस्पेन्सॉर द एम्ब्रियोनल सेल, जे दोन सेल तयार झाले होते त्याच्यातली जी लहान सेल आहे ज्याला आपण एम्ब्रियोनल सेल म्हणतो, ही एम्ब्रियोनल सेल जी आहे ते डिवाइड व्हायला चालू होते. आता याचं वैशिष्ट्य असं आहे, वेन द एम्ब्रियोनल सेल डिवाइड द फर्स्ट डिव्हिजन इज द ट्रान्सवर्स डिव्हिजन. मी काय म्हणतोय, या एम्ब्रियोनल सेल जी आहे, एम्ब्रियोनल सेल मध्ये पहिली जी माइटोटिक डिव्हिजन होणार आहे ती आडवी होईल. म्हणजे किती होतील, एकाच्या दोन सेल्स. नेक्स्ट डिव्हिजन ऑफ द एम्ब्रियोनल सेल इज परपेंडिक्युलर टू द फर्स्ट डिव्हिजन. जी पहिली डिव्हिजन झाली त्याला ती परपेंडिक्युलर होईल. त्याच्यामुळे काय झालं पहा, ह्या दोन तयार झाल्या आणि तिथं उभी झाल्यामुळे एकाच्या किती झाल्या, चार तयार झाल्या. देन दीज फोर सेल्स डिवाइड माइटोटिकली टू फॉर्म 8 सेलर स्ट्रक्चर, जो ज्याला प्रो एम्ब्रियो म्हटला होता. 8 सेलर स्ट्रक्चर जे आहे तो प्रो एम्ब्रियो, तिथून पुढचे जे काही डेव्हलपमेंट होत जातील तो जो एम्ब्रियोनल मास तयार झालेला आहे त्याला काय म्हटलं होतं, प्रो एम्ब्रियो म्हटला होता. मग त्या 8 16 होतील, 16 32 होतील, 32 64 या पद्धतीनं मास ऑफ एम्ब्रियोनल सेल्स टेक्स प्लेस. या ठिकाणी आपण म्हणलंय एम्ब्रियोनल मास हा जो पार्ट आहे ह्याला एम्ब्रियोनल, इथं भरपूर प्रमाणात सेल्स तयार झाल्या. आता इथून पुढची जी डेव्हलपमेंट आहे दॅट विज समवॉट डिफरंट इन द डायकॉट अँड मोनोकॉट. काय फरक होतो, इन डायकॉट प्लांट्स दिस एम्ब्रियोनल मास फर्स्ट ऑफ ऑल कन्वर्ट ऑर वी कॅन से ट्रान्सफॉर्म इन टू हार्ट शेप्ड स्ट्रक्चर. सम काइंड ऑफ नॉच इज क्रिएटेड ऍट द सेंटर. डायकॉट ज्या सेल्स आहेत या डायकॉटच्या वनस्पतीमध्ये जो एम्ब्रियोनल मास तयार झालेला आहे त्याचा हार्ट शेप्ड स्ट्रक्चर तयार होतो. या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारची नॉच तयार होते आणि त्याच्यापासून दोन कॉटिलडॉन तयार होतात. म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, डायकॉट. प्रेझेन्स ऑफ टू डाय मीन्स टू टू कॉटिलडॉन. या पद्धतीने त्याच्या दोन कॉटिलडॉन जे आहेत ते तयार होतात. अँड फ्रॉम दिस एम्ब्रियोनल मास द डिस्टिंक्ट डायकॉट एम्ब्रियो ऑर मोनोकॉट एम्ब्रियो टेक्स प्लेस. डायकॉट असेल तर डायकॉट तयार होईल, मोनोकॉट असेल तर मोनोकॉट तयार होईल. डायकॉटच्या मध्ये काय, ही सस्पेन्सॉर आहे. आर सी म्हणजे रूट कॅप आहे की जे स्ट्रक्चर तयार होणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये रॅडिकल आहे, हायपोकॉटिल आहे आणि दोन कॉटिल. दोन कॉटिलडॉन असतील. या ठिकाणचा जो पोर्शन आहे या ठिकाणी प्लिम्युल असेल, फ्रॉम विच द शूट सिस्टीम इज डेव्हलप्ड. बरोबर आहे, या ठिकाणी इथं दाखवलं हे प्लिम्युल. हे दोन कॉटिलडॉन आणि दोन कॉटिलडॉनच्या मध्ये इथं क्लिअर स्ट्रक्चर दिसतं आपल्याला. हा जो पोर्शन आहे इथला काय आहे, प्लिम्युलचा. हा मागचा जो आहे तो रॅडिकल. प्लिम्युल पासून काय तयार होईल, शूट सिस्टीम. रॅडिकल पासून रूट सिस्टीम. आणि हे कॉटिलडॉन जे आहेत दे सप्लायज द नरिशमेंट टू द डेव्हलपिंग एम्ब्रियो. ज्यावेळेस एम्ब्रियो परत सीड जर्मिनेशन होणार आहे त्यावेळेस अन्न पुरवण्याचं काम हे कॉटिलडॉन करतं. मोनोकॉट मध्ये बाकीची डेव्हलपमेंट जी आहे ते बऱ्या प्रमाणात सारखी असेल. इथपर्यंतचा जो पोर्शन आहे तो सारखा आहे. हितन पुढचं जी डेव्हलपमेंट आहे याच्यामध्ये हार्ट शेप्ड स्ट्रक्चर तयार होण्याचा संबंध आहे का, नाही का, तर याच्यामध्ये किती कॉटिलडॉन आहेत, एकच कॉटिलडॉन आहे. त्याच्यामुळं या पद्धतीने हे स्ट्रक्चर तयार होईल. त्याच्यापासून प्लिम्युल, रॅडिकल, हायपोकॉटिल हे सगळे पोर्शन तयार होतात आणि त्याची रिअरेंजमेंट होऊन या पद्धतीचा एम्ब्रियो जो आहे तो मोनोकॉट मध्ये तयार होईल. हा जो पोर्शन आहे इथला जो, ज्याला प्लिम्युल असं म्हटलं होतं, इट इज प्रोटेक्टेड बाय अ कव्हरिंग विच इज नोन ऍज द कोलिओप्टाइल. याचं वैशिष्ट्य असं आहे, मोनोकॉट मध्ये जो प्लिम्युलचा पोर्शन आहे, जिथं आता या ठिकाणी शूट अपेक्स म्हटलेला आहे, हा जो पोर्शन आहे ऍक्च्युअली कशाचा आहे, प्लिम्युलचा आहे. त्या ठिकाणापासून लीप प्रायमोर्डिया ज्याला म्हणू शकतो, पानं येण्याचा प्रकार जो आहे तो त्या ठिकाणी चालू होणार आहे, तो त्या ठिकाणी होईल. त्याच्यावरच्या बाजूला एक प्रोटेक्शन असतं ज्याला म्हटलं होतं कोलिओप्टाइल. म्हणजे प्लिम्युल इज प्रोटेक्टेड इन साइड द कोलिओप्टाइल व्हाइल द रॅडिकल इज प्रोटेक्टेड इन द कोलिओराइजा. दोघांनाही प्रोटेक्शन आहे. कशामध्ये, मोनोकॉट मध्ये.
Plumule is protected in coleoptile and radical is protected in the coleorhiza. Radical cha varcha bajula ka asel root cap asel. हा जो स्कुटेलम जे म्हटलेला आहे हा जो पोर्शन आहे लॅटरल पोर्शन जो आहे स्कुटेलम इज नथिंग बट द कॉटिलिडॉन ऑफ द मोनोकॉट एम्ब्रियो. मोनोकॉटचा जो एम्ब्रियो आहे त्या मोनोकॉट एम्ब्रियोचं हे काय कॉटिलिडॉन आहे आणि या पद्धतीने हा कम्प्लीट स्ट्रक्चर जे आहे दॅट इज कॉल्ड ॲज द मोनोकॉट अँड दिस पोर्शन विच इज प्रेझेंट हियर दॅट इज द डायकॉट एम्ब्रियो. हा डायकॉट असेल आणि त्याच्यामध्ये इथपर्यंतचा पोर्शन जो आहे हा दोघांमध्ये डेव्हलपमेंट सारखे असेल. डायकॉट मध्ये हार्ट शेप्ड एम्ब्रियो तयार होतो एम्ब्रियोनल मास आणि त्याच्यापासून दोन कॉटिलिडॉन तयार होतात आणि मोनोकॉट मध्ये मात्र त्या ठिकाणी हार्ट शेप्ड स्ट्रक्चर न तयार होता हा जो एम्ब्रियोनल मास आहे त्याच्यामध्येच रिअरेंजमेंट होऊन डेव्हलपमेंट होऊन प्लुम्युअल रॅडिकल हायपोकॉटिल हे सगळे पोर्शन तयार होतात. कॉटिलिडॉन जो आहे त्याला स्कुटेलम असं त्या ठिकाणी म्हटलं. सो दिस इज ऑल अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो इन द डायकॉट एज वेल एज मोनोकॉट. वी विल सी दिस डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो इन द ॲनिमेटेड फॉर्म. आफ्टर द झायगोट द टू सेल्ड स्ट्रक्चर इज फॉर्म. द लार्जर सेल इज कॉल्ड ॲज द बेसल सेल विच इज प्रेझेंट ॲट द मायक्रोपायलर एंड. द टर्मिनल सेल ऑर द एम्ब्रियोनल सेल विच इज प्रेझेंट ॲट द कॅलॅझल एंड. दिस सस्पेन्सॉर सेल डिवाइड्स ट्रान्सवर्सली to form near about 8 celled structure which is known as the suspensor. This suspensor pushes this developing proembryo towards the endosperm. magashi mi matla pramana he je suspensor tayar hoto hela kay karto ya proembryo la kuthe dhakalta endosperm kade ani ha embryonal mass je ahe proembryo 2-4 tayar hotil 4-8 hotil 8-16-16-32 an tacha embryonal mass tayar hoil ani ya embryonal mass jala globular embryo matla to tacha pasun dicot kiwa monocot embryo jo ahe to tayar hoto tya thikani development hote. This is the dicot embryo which possesses these two cotyledons and this is the monocot embryo which possesses the single cotyledon. आता हे डायकॉट एम्ब्रियो जो आहे ज्याला आपण डायकॉटिलिडॉनस एम्ब्रियो म्हटलं होतं हा एम्ब्रियोनल ऍक्सिस असेल की ज्याच्या पुढच्या बाजूला कॉटिलिडॉन आहे एपिकॉटिल आहे कॉटिलिडॉनचा खालचा जो भाग आहे तो एपिकॉटिल जो आहे आणि या ठिकाणी हे त्याचं काय असेल प्लुम्युल असेल आणि या ठिकाणी हे this portion of the development dicot embryo is the radical. plumule cha barobar khalcha bajula ya thikani jo ahe to hypocotyl cha portion tya thikani asel. this is the radical and this portion is the root cap magashi apan je discuss kelo hota. so this is the dicot embryo. monocot embryo somewhat complicated structure is present than that of the dicot embryo. dicot embryo pekshya monocotyledon je thodo complicated hai karan sagle ekatra compact manle he cotyledon jala apan scutellum asa mhatla ata ha embryonal axis hai he sagla jo portion hai embryonal axis he coleoptile which covers the portion of the epicotyl and the plumule which is present here which possesses leaf primordia जो आहे तो लीफ प्रायमोर्डिया या ठिकाणी असतो आणि त्याच्यावरचं जे कव्हरिंग जे आहे ते हे कोलिओप्टाइल. त्यानंतर हा रॅडिकलचा पोर्शन विच इज कवर्ड बाय द रूट कॅप अँड टोटल पोर्शन इज कवर्ड बाय दिस कोलिओरायझा. सो इन दिस वे दिस मच पोर्शन ऑफ द मोनोकॉट एम्ब्रियो विच पजेसेस डिफरंट टाइप्स ऑफ द पार्ट्स. हा कोलिओरायझा जो आहे तो या ठिकाणी रॅडिकलचा प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग जे आहे ते प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग कशाचं आहे त्या ठिकाणी कोलिओरायझाचं आपल्याला या ठिकाणी क्लिअर कट दिसून येतं. सो दिस पर्शन इज द डायकॉट मोनोकॉट एम्ब्रियो. सो इन दिस वे इन द प्लांट्स डायकॉट ॲज वेल ॲज मोनोकॉट एम्ब्रियोज आर डेव्हलप्ड. आफ्टर कम्प्लिशन ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो अँड द डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म देन वी विल मायग्रेट टुवर्ड द सीड डेव्हलपमेंट. आफ्टर सक्सेसिव्ह फर्टिलायझेशन द डिफरंट पार्ट्स ऑफ द फ्लावर they are transformed into the structure of the fruit as well as seeds. The non-essential part, that is the calyx, corolla and rostrum, they get detached from the flower. The gynoecium, the basal portion of the gynoecium, that is the ovary, that get metamorphosed into the fruit. And the ovules which are present in the ovary, they are converted into the seed or they are metamorphosed into the seed. So the seed development is the initial initiated by the completion of successive fertilization. The integuments of the ovule persist, that is integuments remains into the seeds. They get transformed into the seed coats of the seed.
ओव्हीलचे जे दोन इंटुग्युमेंट्स आहेत ते दोन इंटुग्युमेंट सीड मध्ये तसेच राहतात. त्याचं कन्वर्शन कशामध्ये होतं म्हटलं आपण सीड कोट मध्ये. इट कन्सिस्ट ऑफ टू सीड कोट्स, द आउटर टफ इज द टेस्टा, द इनर थिन इज द टेगमन. द न्यूसेलस मे परसिस्ट एज अ थिन पेरिस्पर्म. सम एक्झाम्पल्स ऑफ द प्रेझेन्स ऑफ पेरिस्पर्म इज द ब्लॅक पेपर ऑर द बीट. काही वनस्पती ज्या आहेत त्या काही वनस्पतीमध्ये न्यूसेलस जो ओव्हीलचा पार्ट आहे तो ओव्हीलचा पार्ट बऱ्याच वेळा तसाच राहतो आणि त्याचं कन्वर्शन एक थिन पेपरी कव्हरिंग मध्ये राहतं. ते थिन पेपरी कव्हरिंग जे आहे ज्याला पेरिस्पर्म म्हटलं जातं. ब्लॅक पेपर मिरी जी आहे मिरीमध्ये या पद्धतीचं दिसून येतं, किंवा बीट शुगर बीट जे आहे त्याच्यामध्ये हे डेव्हलपमेंट जे आहे ते बऱ्याच वेळा दिसून येतं. बाकीच्या याच्यामध्ये पेरी न्यूसेलस जो आहे तो डिजनरेट होऊन जातो. इन सम सीड्स, आता मी याच्या अगोदर आपण डिस्कस केलं होतं डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्मच्या वेळेस. द एंडोस्पर्म विच इज प्रेझेंट इन सम सीड्स, द फूड रिझर्व्स इन द एंडोस्पर्म्स आर पार्शियली युज्ड बाय डेव्हलपिंग एम्ब्रिओ. इन सच सीड्स एंडोस्पर्म परसिस्ट इन द सीड, सो द सीड इज नोन एज एंडोस्पर्मिक ऑर अल्बिमिनस सीड्स. काही वनस्पती ज्या आहेत त्या काही वनस्पतीमध्ये एंडोस्पर्म जो आहे तो एंडोस्पर्म त्या ठिकाणी पार्शियली वापरला जातो. पार्शियली म्हणजे काय, थोड्या प्रमाणात वापरला जातो आणि थोड्या प्रमाणात शिल्लक राहतो. जो थोड्या प्रमाणात शिल्लक राहिलेला आहे तो तसाच्या तसा सीड मध्ये शिल्लक राहतो. अशा पद्धतीच्या ज्या बिया आहेत त्याला म्हटलं जातं एंडोस्पर्मिक किंवा अल्बिमिनस सीड्स. मेजॉरिटी ऑफ मोनोकॉट सीड्स आर द एंडोस्पर्मिक, फॉर एक्झाम्पल कोकोनट, मेज, जवार, बाजरा एटसेट्रा. सम ऑफ द डायकॉट सीड्स लाईक द कॅस्टर, सनफ्लावर एटसेट्रा. इन दीज डायकॉट प्लांट्स ऑल्सो द एंडोस्पर्म रिमेन्स आफ्टर द डेव्हलपमेंट इन द मॅच्युअर सीड्स. Therefore, those seeds, example, castor, sunflower, etc., they are also known as the endospermic seeds. While all the monocot seeds are endospermic. So remember these two examples, castor and the sunflower. These are the two examples of dicot seeds, which are endospermic. He goes to lakshat asla. Paki cha monocot cha sagalya seed kasha asti endospermic. Tyanantara dusra prakar, kahi vanaspati mede. In other seeds, embryo absorb food from the endosperm completely. Thus, endosperm disorganized in mature seeds. The seed is known as a non-endospermic or exalbuminous seed. काही वनस्पती ज्या आहेत त्या काही वनस्पतीमध्ये थोडासा वेगळी प्रोसेस तयार होते. त्याच्यामध्ये काय होतं की त्या ठिकाणी जो डेव्हलपिंग एम्ब्रिओ आहे हा डेव्हलपिंग एम्ब्रिओ काय करतो, जे एंडोस्पर्म त्यांचं खाद्य जे आहे ते सगळंच खाऊन टाकतो. सगळं खाऊन टाकल्यामुळे काय होतो, एंडोस्पर्म मॅच्युअर सीडमध्ये शिल्लक राहत नाही. मग अशा वनस्पती ज्यांच्यामध्ये एंडोस्पर्म शिल्लक राहिलेला नाही त्यांना आपण काय म्हणणार, नॉन एंडोस्पर्मिक किंवा एक्सअल्बुमिनस सीड. एक्झाम्पल पी, बीन, मूग एटसेट्रा. जेवढ्या डायकॉटच्या वनस्पती आहेत त्या डायकॉटच्या वनस्पतीमध्ये कुठलं दिसतं, नॉन एंडोस्पर्मिक. एक्सेप्शन कोणते आहेत त्याला, सनफ्लावर आणि कॅस्टर डायकॉट आहेत परंतु त्या एंडोस्पर्मिक आहेत. बाकीच्या सगळ्या ज्या आहेत त्या नॉन एंडोस्पर्मिक. आता याच्यामध्येही बऱ्याच वेळा ज्या एंडोस्पर्मिक सीड्स ज्या आहेत त्याच्यामध्ये फूड मटेरियल जे आहे, कारण आता इथे एंडोस्पर्म शिल्लक राहिलेलं नाही, मग डेव्हलपिंग एम्ब्रिओ जो आहे त्याला अन्न कुठं साठवलं जातं, तर ह्या कॉटिलडॉनमध्ये त्या ठिकाणी त्याचं अन्न जे आहे ते साठवलं जाऊ शकतं. हे मोनोकॉट सीड आहे ज्याच्यामध्ये हा एंडोस्पर्म आहे आणि हे सिंगल कॉटिलडॉन या ठिकाणी. हा डायकॉट एम्ब्रिओ आहे, दोन कॉटिलडॉन्स आहेत त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये एंडोस्पर्म दिसतोय का, नाही दिसत. का दिसत नाही, तर तो खाऊन टाकलाय त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तो शिल्लकच नाही. याच्या पद्धतीने हे दोन वेगवेगळे प्रकार जे आहेत ते मेज जे आहे मोनोकॉट सीड, बीन जे आहे याच्यामध्ये तूर, मूग, मटकी, सोयाबीन, शेंगदाणे सगळे आले. ज्या वनस्पतीच्या बियांच्या पाकळ्या दोन समान भाग होतात ते डायकॉट असतील आणि ज्वारी, गहू, बाजरी, मका त्याचे दोन भाग होतात का, नाही ते मोनोकॉट. मग ते जे आहेत ते एंडोस्पर्मिक, हे जे आहेत ते डायकॉट सीड जे आहेत ते त्याच्यामध्ये. After completion of development of seed, the next point is the development of the fruit. Fruit development is triggered by the hormones produced by developing seeds. आता आपण मग असं काय म्हटलं, ओव्ह्युल इज कन्वर्टेड ऑर मेटामॉर्फोस्ड इन टू द सीड. नाव द ओव्हरी, द सराउंडिंग पोर्शन ऑफ द ओव्ह्युल इज कन्वर्टेड इन टू द फ्रूट. कधी, आफ्टर सक्सेसिव्ह फर्टिलायझेशन. सीड तयार झाल्यावर सीड काय करतं, विशिष्ट प्रकारचं हॉर्मोन सिक्रेट करतं आणि त्याच्यामुळं ओव्हरीचं कन्वर्शन कशामध्ये होतं, फ्रूटमध्ये. A fertilized zygote is formed and ovary begins to differentiate into fruit and ovary wall develops into the pericarp. Je ovary cha wall ahe tacha conversion kasha madhe hoil, fruit cha wall madhe. Fruit cha wall la kay mhatla ata, pericarp. Mhanje ovary cha purna
ट्रान्सफॉर्मेशन जे आहे कशामध्ये, तर डिफरन्शिएटेड इन टू द फ्रूट आणि पेरिकार्प. आता हा पेरिकार्प जो आहे काही याच्यामध्ये सिंगल लेअर्ड असतो तर काही याच्यामध्ये थ्री लेअर्स असतो. फॉर एक्झाम्पल इन ग्राउंडनट इट इज अ सिंगल लेअर्ड, भुईमुगाची शेंग टर्पल वरचं जे आहे दॅट इज द फ्रूट वॉल. त्याच्या ऐवजी जर आपण इकडे गेलो आंब्यामध्ये जर गेलो तर तीन लेअर्स आहेत. सगळ्यात बाहेरचं ज्याला आपण साल म्हणतो ती एंडोकार्प आहे, मधला जो गाभा आहे तो मिसोकार्प आहे, त्याच्या आतलं जे लेअर आहे ते एपिकार्प. म्हणजे बऱ्याचशा वनस्पतीमध्ये फ्रूट लेअर किती वाल्स असतं, तीन लेअर्स असतं, एंडोकार्प, मेसोकार्प अँड द एपिकार्प. सो इन दिस वे द आफ्टर कम्प्लिशन ऑफ डेव्हलपमेंट ऑफ द सीड्स द डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट बिगिन्स. नाऊ वी आर विल सी सर्टन काइंड ऑफ एक्सेप्शन्स टू दॅट नॉर्मल प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. सम अदर कंडिशन्स आर ऑल्सो ऑब्झर्व्ड इन द प्लांट्स. द फर्स्ट we can say contrivances is the apomixis. It is the phenomena of formation of embryo or embryos without fertilization. काय म्हणतो लक्षात घ्या, इथं काय डेफिनेशन आहे. आपण नॉर्मल फर्टिलायझेशन मध्ये काय म्हणतो, वन मेल गॅमेट फ्यूजेस विथ द फिमेल गॅमेट टू फॉर्म द झायगोट अँड फ्रॉम द झायगोट एम्ब्रिओ इज डेव्हलप्ड. म्हणजे काय, फर्टिलायझेशन झाल्यानंतर ना एम्ब्रिओ तयार होतो. ऍपोमिक्सिस मध्ये तसं नाही, इथं काय होतंय, फर्टिलायझेशन न होता विदाउट फर्टिलायझेशन इफ द एम्ब्रिओ इज फॉर्म देन इट इज कॉल्ड ॲज द ॲपोमिक्सिस. अजून एक डेफिनेशन याच्यामध्ये, इन ॲपोमिक्सिस व्हेन अ गॅमेटोफाइट ऑर्गन ऑर सेल प्रोड्युसेस एम्ब्रिओ लाईक स्ट्रक्चर विदाउट फर्टिलायझेशन इज टर्म्ड ॲज द ॲपोगॅमी. बऱ्याच वेळा समजा जी एग सेल तयार झालेली आहे ती एग सेल म्हणजे काय, गॅमेट आहे, गॅमेटोफाइट आहे, ते एग सेल हॅप्लॉइड न होता डिप्लॉइड तयार होते आणि त्याच्यापासून डायरेक्टली काय होतं, एम्ब्रिओ तयार होतो. किंवा बऱ्याच वेळा व्हेन डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल प्रोड्युसेस अ डिप्लॉइड गॅमेटोफाइट विदाउट अंडरगोइंग मेओसिस इज कॉल्ड ॲज द ओस्पोर. एक्झाम्पल ऑरेंज अँड मग. ह्या सगळ्या केसेसमध्ये आपण काय बघतोय की याच्यामध्ये फर्टिलायझेशन होतच नाही. फर्टिलायझेशन व्हायच्या ऐवजी ज्या काही त्याच्यातल्या सेल्स आहेत त्या सेलपासून डायरेक्टली एम्ब्रिओ तयार होतो. त्याच्या कॅटेगरीज बघूत ॲपोमिक्सिसच्या. रिकरंट ॲपोमिक्सिस, इन दिस टाईप द एम्ब्रिओ सॅक जनरली राईज आयदर फ्रॉम अन आर्किस्पोरियल सेल or from some other parts of the nucellus. Nucellus cha cell kasha ahet, diploid ahet. Diploid cell chi nucellus je ahe tyacha pasun direct embryo tayar hoto. Je gametophyte tayar hoyche male female gametophyte tayar je hoyche tyacha ayvaji nucellus cha ekadya cell pasun direct kay kay tayar hote embryo tayar hote. Ashi jar prakar cha je apomixis ahe tela mhatla tar recurrent apomixis. Dusra yacha madhe prakar in diplospory, the under अनरिड्युस्ड एम्ब्रिओ सॅक इज डिराइव्ड फ्रॉम द डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. आपण इथं बघितलं होतं ज्यावेळेस डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट बघत होतो तिथं म्हणलं होतं वन ऑफ द सेल ऑफ द न्यूसेलस ऍक्ट्स ऍज अ मेगास्पोर मदर सेल, दॅट वन इज द डिप्लॉइड इन नेचर. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइटच्या वेळेस आपण डिस्कस केलं होतं जी मेगास्पोर मदर सेल आहे कशापासून तयार होते, न्यूसेलसच्या ज्या काही सेल्स आहेत त्याच्यातली एक सेल मोठी होती आणि ती काय होते, मेगास्पोर मदर सेल म्हणून ऍक्ट होते. याच्यामध्ये मिओसिस होतच नाही, त्याच्याऐवजी ह्या मेगास्पोर मदर सेलपासून डायरेक्टली एम्ब्रिओ तयार होतो. फर्टिलायझेशनचा विषय त्या ठिकाणी झाला का, नाही, फर्टिलायझेशन होतच नाही. एक्झाम्पल टेरॅकॅक्सम जे आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या पद्धतीचे डिव्हिजन होते. दुसरा प्रकार आहे इन ॲपोस्पोरी द न्यूसेलर सेल्स गिव्ज राईट टू ॲपोमिक्टिक एम्ब्रिओ. त्या ठिकाणी काही न्यूसेलरच्या जसे सेल्स आहेत जसं इथं मेगास्पोर मदर सेल व्हायची ते तयार तर होतच नाही, त्याच्याऐवजी न्यूसेलसची जी सेल आहे त्याच्यापासून डायरेक्ट एम्ब्रिओ तयार होतो. अशा पद्धतीला म्हटलं आता ॲपोस्पोरी. हा जो पहिला प्रकार आहे रिकरंट ॲपोमिक्सिस, डिप्लोस्पोरी आणि ॲपोस्पोरी. दुसरा आहे नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस. इन दिस टाईप मेगास्पोर मदर सेल अंडरगोज मिओटिक डिव्हिजन अँड हॅप्लॉइड एम्ब्रिओ सॅक इज फॉर्म. हिअर द एम्ब्रिओ ऍक्सिस आयदर फ्रॉम द एग बाय पार्थेनोजेनेसिस ऑर फ्रॉम सम अदर हॅप्लॉइड सेल्स ऑफ द गॅमेटोफाइट थ्रू द ॲपोगॅमी. या ठिकाणी काय होतं, जरी त्या ठिकाणी हॅप्लॉइड सेल तयार झाल्या असत्या, फर्टिलायझेशन न होता पार्थेनोकार्पी जो आहे तो पुढे मुद्दा आपण डिस्कस करूयात, त्याच्यापासून डायरेक्टली जे आहे ते सीड किंवा फ्रूट त्या ठिकाणी तयार. प्लांट प्रोड्युस्ड बाय दीज मेथड आर जनरली स्टराईल, डू नॉट रिप्रोड्युसेस सेक्शुअल.
अशा पद्धतीचे जे नॉन रिकरंट अपोमिक्सिस आहे ज्याच्यामध्ये मिओटिक डिव्हिजन्स होते, हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक तयार होतो परंतु फर्टिलायझेशन न होता फ्रूट आणि सीड तयार होतं, ह्या ज्या वनस्पती आहेत शक्यतो कशा असतात, स्टरायल असतात. स्टरायल म्हणजे काय, त्याच्यापासून बिया तयार होत नाहीत आणि त्याच्यापासून सेक्शुअल रिप्रोडक्शन होऊन जे फर्टिलायझेशन व्हायचा प्रकार आहे तो त्या ठिकाणी दिसून येत नाही. निकोटियाना एक्झाम्पल आहे याचं, दॅट इज द तंबाखू. तिसरा प्रकार आहे ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी, इन दिस टाईप एम्ब्रियो मे डेव्हलप्स फ्रॉम सोमॅटिक न्यूसेलस ऑर इंटिगमेंट्स अलॉंग विथ द नॉर्मल झायगॉटिक एम्ब्रियो. या ठिकाणी काय होतं, एम्ब्रियो कशापासून तयार होतं, न्यूसेलस पासून तयार होतं, सोमॅटिक न्यूसेलस जे आहे त्याच्यापासून तयार होतं, किंवा जे ओव्हिलचे इंटिगमेंट्स आहेत त्या इंटिगमेंट्स पासून तयार होतं. एक्झाम्पल आहे मँगो, ऑरेंज, लेमन, एटसेट्रा. इट गिव्ह राईज टू कंडिशन कॉल्ड ॲज पोलीएम्ब्रियोनी. इथं काय म्हटलं आपण, ही जी कंडिशन आहे ह्या कंडिशन मध्ये पॉलीएम्ब्रियोनी तयार होतं. पॉलीएम्ब्रियोनी, पॉली मीन्स मेनी, एम्ब्रियोनी मीन्स एम्ब्रियो, त्याच्या सीड मध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रियो होत का, तर झायगॉटिक एम्ब्रियो तयार झाला त्या ठिकाणी म्हणजे फर्टिलायझेशन, आणि न्यूसेलच्या किंवा इंटिगमेंटच्या ज्या सेल्स आहेत त्याच्यापासून पण एम्ब्रियो तयार झाला, त्याच्यामुळे त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त एम्ब्रियो तयार होतो. सो दॅट इज ऑल अबाउट द एपोमिक्सिस. नेक्स्ट पार्ट इज द पार्थेनोकार्पी. दिस टर्म इज कॉइन्ड बाय सायंटिस्ट नॉल इन 1902. What is mean by this parthenocarpy? It is the condition in which fruit is developed without the process of fertilization. Jasa apomixis hai, tya thikani kay kele fertilization na hota seeds tayar zale. Itha dusra prakar hai, fertilization na hota kay tayar zale, fruit tayar zale. It is condition in which fruit is developed without the process of fertilization. It occurs naturally in some varieties of pineapple, banana, papaya. काही अननसाच्या व्हरायटी आहेत, केळाच्या व्हरायटी आहेत किंवा पपईच्या व्हरायटी आहेत की ज्याच्यामध्ये पार्थेनोकार्पी दिसून येतं. याचं वैशिष्ट्य असं आहे, पार्थेनोकार्पी जे तयार होतं याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा ग्रोथ हॉर्मोन आहे ज्याला ऑक्झिन म्हणलं जातं. इंडॉल ऍसिटिक ऍसिड नावाचं जे ऑक्झिन आहे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोसेस ऑफ पार्थेनोकार्पी. नाऊ अ डेज आर्टिफिशियली वी कॅन इंट्रोड्यूस पार्थेनोकार्पी विथ द हेल्प ऑफ दिस ग्रोथ हॉर्मोन्स. The fruits which are produced by the parthenocarpi, they are seedless. काय म्हणतो आपण, जे फळं आता तयार झालेले ती फळं कशी असतील, सीडलेस असतील. का सीडलेस असतील, याच्यामध्ये फर्टिलायझेशनच झालेलं नाही. द फ्रुट्स आर प्रोड्युस्ड विदाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. मग फर्टिलायझेशन झालं नाही म्हणजे तिथं ओव्हिलचं फर्टिलायझेशन झालं का, ओव्हिल्स कन्वर्जन सीडमध्ये झालं का, नाही झालं. म्हणून ते जी फळं तयार होतात ती कशी असतात, सीडलेस असतात. This is another condition which is known as the polyembryony. Poly means many. Embryony means embryo. This is present in some of the plants like lemon, citrus variety. त्याच्यामध्ये दिसून येतं. हे जे आहे पहिल्यांदा लिव्हेनहॉक या शास्त्रज्ञाने शोधून काढलं. इट इज द डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियो इन साइड द सीड. बियांमध्ये एकापेक्षा जास्त जर एम्ब्रियो तयार होत असतील तर त्याला पॉलीएम्ब्रियोनी म्हटलं जातं. द ॲडिशनल एम्ब्रियोज रिझल्ट फ्रॉम द डिफरन्शिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस मॅटर्नल अँड झायगॉटिक टिश्यू असोसिएटेड विथ द ओव्हिल ऑफ द सीड. आता इथं काय होतं, बाकीचे जे एम्ब्रियो तयार होतात झायगोट पासून न होता जे काही ओव्हिलचा पार्ट आहे किंवा ओव्हरीचा पार्ट आहे याच्यापासून त्या ठिकाणी दुसरे एम्ब्रियो त्या ठिकाणी तयार. इट मे बी ट्रू ऑर फॉल्स डिपेंडिंग अपॉन वेदर मेनी एम्ब्रियोज अराइज इन द सेम एम्ब्रियो सॅक ऑर इन डिफरंट एम्ब्रियो सॅक इन द सेम ओव्हिल. याच्यामध्येही काही वेळा गोंधळ असा होतो की जे मधलं सेंटरचं स्ट्रक्चर आहे फिमेल गॅमिटोपाइट ज्याला किंवा एम्ब्रियो सॅक म्हणतो, त्या एम्ब्रियो सॅक मध्ये एम्ब्रियो तयार न होता जो न्यूसेलचा पोर्शन आहे एम्ब्रियो सॅकचा कडेचा त्याच्यामध्ये पण एम्ब्रियो तयार व्हायला चालू होतात. कशामुळे, त्या न्यूसेलस मधल्या काही सेल्स ज्या आहेत त्या काही सेल्स पासून एम्ब्रियो तयार व्हायला त्या ठिकाणी चालू होतं. मग ते त्याच्यावर त्याला ट्रू ऑर फॉल्स म्हणतात. इन ॲडव्हेंटिव्ह पॉली एम्ब्रियोनी अँड एम्ब्रियो डेव्हलप्स डायरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड सेल्स ऑफ द न्यूसेलस अँड इंटिगमेंट सेल्स इन साइटस. जे आत्ता मी सांगितलं न्यूसेलसच्या काही सेल्स असतील किंवा इंटिगमेंटच्या काही सेल्स असतील त्याच्यापासून एम्ब्रियो तयार होतो. याचं एक्झाम्पल आहे सायट्रस. लिंबाच्या ज्या काही प्रजाती आहेत त्याच्यामध्ये ही पद्धत जी आहे दिसून येते. इन क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी झायगोट प्रो एम्ब्रियो समटाइम्स डिवाइड्स इनटू मेनी पार्ट्स ऑर युनिट्स ईच युनिट देन डेव्हलप्स इनटू अन एम्ब्रियो. जे आपण डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो बघत होतो त्यावेळेस आपण काय म्हणलं, झायगोट डिवाइड्स मायटोटिकली टू फॉर्म टू सेल्स. बरोबर आहे, एम्ब्रियोनल सेल, सस्पेन्सॉर सेल. ह्या जे डिव्हिजन्स होत असतात त्यावेळेस बऱ्याच वेळा ह्या जे दोन सेल तयार झाल्या त्या वेगळ्या होतात, त्या परत डिवाइड होतात, त्या परत वेगळ्या होतात आणि प्रत्येक सेलपासून एक एम्ब्रियो तयार होतो. तो जो आहे त्याला म्हटलं जातं क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी. सो दिस इज ऑल अबाउट द टॉपिक सेक्शुअल रिप्रोडक्शन इन एंजियोस्पर्म. इथपर्यंत आपला हा टॉपिक आज पूर्णपणे संपलेला आहे. सो
In the next lecture, we will discuss about the next. Okay, thank you.